मला कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहावं, तुम्ही सर्वांना समोर बसून ऐकावं एवढा अधिकार माझा नाही. मात्र एक आहे, दास मी दुर्बळ वैष्णवाचा, दास मी दुर्बळ वैष्णव. लोही बहुश्रुत, लोही ज्ञानशील, दास मी दुर्बळ वैष्णवांचा. मी आदरणीय वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय श्री गुरु दोंडो पंतजी दादा भजनी संप्रदायिक फड पंढरपूर श्री गुरु दादासाहेबांच्या फळामध्ये एक झाडपूस करणारा विद्यार्थी आहे. दादासाहेबांच्या फळामध्ये जी झाडपूस करता करता संतांचं उच्चिष्ट माझ्या पदरामध्ये फुटलेलं आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. लक्ष द्या, काय अनुकूल परिस्थितीमध्ये परमार्थ सगळेच करतात बरं का, पण प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमार्थ करणे हा खरा पुरुषार्थ असतो. सध्याच्या काळामध्ये गावागावातली भजनं बंद पडली, पण मला थोडा अभिमान वाटला, तुमच्या गावात इतकी लोक तुम्ही टाळ घेऊन उभं राहिला, हे 10-5 पोरं मस्तपैकी टाळ घेऊन उभं राहिले, हे अंतकरणात असलेली जिज्ञासा आहे तुमच्या, त्याबद्दल खरोखर तुम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे. आता ते लयच मोठं पट्टीतलं यायला पाहिजे न यायला पाहिजे तो भाग वेगळा, बरोबर आहे की नाही, पण तुम्ही कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहताय ही खूप मोठी मोलाची गोष्ट आहे. मी तुम्हाला सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतोय. ऐका काय झालंय, माझा आवाज आहे ना बसलाय म्हणण्यापेक्षा ते झोपी गेलाय म्हणलं तरी काय हरकत नाही. त्याला तर काय म्हणायचंय बापू, सुगी चालू आहे सध्या, अवघड आहे हे सगळं, घसा बसलाय, सर्दी झाली आहे. आता मी काही चालीचा आहे तुम्हाला माहित नाही, बघायला माहिती आहे चालीचा म्हणजे खुडीचा नवं बरं का, हा तुम्ही असं वेगळा अर्थ काढून घेतात, चालीचा म्हणजे अभंगाला लावतात त्या चालीचा. ऐका लक्ष द्या, कीर्तनामध्ये अनुकूलतेमध्ये परमार्थ सगळे करतात, प्रतिकूल परिस्थितीमध्ये परमार्थ करतो तो खऱ्या अर्थानं पुरुषार्थी असतो. मला तुम्हाला मुद्दा क्लिअर करायचा आहे. काल्याचं कीर्तन करतोय आपण, समारोपाची शेवा आहे. आता काला म्हटलं ते दहीलाईचा खिचडी काला, हरिणामाचा खिचडी काला आणि जीवब्रह्म ऐक्याचा काला, असे तीन काले सांगितले संत महात्म्यांनी पूर्व पिटिका करत असताना. थोडं लक्ष द्या कीर्तनात. आता रूपकानं ते दहीलाईचा काला म्हणजे तो समानतेचं प्रतीक आहे म्हणून तू घ्यायचा आहे. संत महात्म्यांची समाजाविषयीची भूमिका काय, संत महात्म्यांचे या जगाच्या बद्दलचे विचार काय, या काल्यातून प्रगट करायचे असतात. आता ते भगवान परमात्म्याचे चरित्र, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे, तो दंडक आहे त्यात काही शंका नाही, पण भगवान परमात्म्याच्या रासलीला या कुठपर्यंत सांगायच्या याचे यालाही काही मर्यादा सांगितल्या, नुसत्या कृष्णाच्या खोड्या सांगितल्या म्हणजे काला संपत नाही. कृष्णाचं जीवनचरित्र आत्मसात करत असताना भगवान श्रीकृष्ण काय शूर होते, काय वीर होते, त्यांच्या जीवनाचा क्रम काय होता, तो आपल्या जीवनाशी अन्वय लावून आपलं जीवन त्या उंचीचं बनवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे काला. लक्षात येते का, बघा अजून थोडं सोपं करतो. काला करत असताना तो दहीलाईचा काला हे समानतेचं प्रतीक आहे, तो आपल्याला समानतेनं वागायला शिकवतो की कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, म्हणजे आपण काय केलं पाहिजे, ते दहीचा कलर सफेद, लाईचा कलर सफेद, बरोबर आहे की नाही, म्हणजे तो ऐक्याचा काल आहे, एकतेचा काल आहे, समानतेचा काल आहे. म्हणून शक्यतो वारकरी संप्रदाय म्हणजे फक्त कपडे सुद्धा पांढरेच असतात बरं, है की नाही. आता अलीकडच्या काळातल्या बऱ्याच पोरांना आता ते निळे शर्ट, हिरवे शर्ट, तांबडे शर्ट असे आता वेगवेगळे कलर आणले, तो भाग सोडून द्या, परंतु शक्यतो आपला वारकरी संप्रदायाचा कलर हा सफेदचा. ऐका लक्ष देऊन ऐका, आता दुसरं सांगू तुम्हाला मी, वारकरी संप्रदायाचा कलर सफेद आहे हे तितकंच खरं, मग तुम्ही म्हणता महाराज तुमच्या डोक्यावरती फेटा कसं काय भगव्या कलरचा, आहे की नाही, असं सुद्धा होऊ शकतं. एक लक्षात ठेवा, स्वामी विवेकानंद शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये गेले, शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंद गेले, तिथं गेल्याच्या नंतर सगळ्यांना ज्ञात आहे ती गोष्ट, आपला धर्मग्रंथ शेवटला होता, स्वामीजी 100व्या नंबरला उठले, त्यांना असे काही 2-4 शब्द उच्चारले का त्यानं विश्वाला साथ घातली होती, प्रत्येक जणाला त्या शब्दांचा हेवा वाटला, म्हणजे विश्व बंधुत्वाची आणि विश्व भगिनीत्वाची साथ जर कोणी घातली असेल त्या सभा मंडपामध्ये तर ती फक्त स्वामी विवेकानंदांनी घातली होती. पाश्चात्य देशाचे पंडित जवळ आले स्वामीजींच्या आणि स्वामीजींना म्हटले, स्वामीजी तुमच्या नखशिखांत पेहराव तुमच्या भारतीय संस्कृतीनुसार आहे, मग आम्हाला हेवा वाटला, तुमची तुमच्या पायामध्ये आपले हे तुमच्या अंगामध्ये धोतर
भगव्या कलरचं आहे, अंगावर कपनी भगव्या कलरची आहे, डोक्यावरती फेटा भगव्या कलरचा आहे, पण चप्पल मात्र तुम्ही खाली स्लीपर घातली आमची पाश्चात्यांची, असं का केलं? स्वामीजींनी उत्तर दिलंय, ते नीट लक्ष देऊन ऐका. स्वामीजी म्हणतात माझ्या देशाची संस्कृती आचरणीय आहे, माझ्या देशाची संस्कृती वंदनीय आहे, म्हणून मी माझ्या संस्कृतीला माझ्या डोक्यावर घेऊन मिरवतो आणि तुमच्या पाश्चात्यांची संस्कृती अअनुकरणीय आणि तुच्छ असल्यामुळे तुमची चप्पल पायात घालून पायाखाली तुडवतो. याला म्हणतात याचा धरीन अभिमान करीना पुले जतन, म्हणजे हा त्याच्या पाठीमागचा भाव झाला. अजून थोडं पुढे जाऊन चला की भगवान परमात्म्याच्या दृष्टिकोनातून आपण तो काल्याचा प्रसाद घेतलाय की तो प्रसाद काय करतो एक लक्षात ठेवा की प्रसाद देतो पंढरीनाथ. तो प्रसाद कोणी दिलाय तर आम्हाला पंढरीनाथाला दिलाय. तो प्रसाद घेतल्याच्या नंतर काय होतो, एक माणसाच्या अंतकरणामध्ये प्रसादामुळे सकारात्मकता प्राप्त होते. जीवनामध्ये माणूस जर सकारात्मक नसेल तर त्या माणसाच्या जीवन जगण्याला काहीही अर्थ नसतो. माणसाच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा जर जीवनामध्ये नसेल तर तो माणूस जगू शकत नाही, आत्महत्या करू लागतो. मग एक लक्षात ठेवा प्रसाद काय करतो तर संजीवनी देतो, नवचेतना देतो, ऊर्जा देतो, सकारात्मकता देतो. म्हणून प्रसादे सर्व दुःखानाम हानिरशोपजायते. तो प्रसाद काय करतो तर दुःखाची निवृत्ती करतो आणि परमानंदाची प्राप्ती करून देतो. जीवनामध्ये आनंद जर असेल तर जीवनाला अर्थ असतो आणि काला म्हणजे आनंदाचा आहे. लक्ष द्या, काल्याचे मी तुम्हाला अनेक अंग सांगतोय. काला म्हणजे आनंदाचा आहे, काला म्हणजे जीवनातील जीवनाची परमोच्चता गाठली त्याला काला म्हणत असतात. आता तो आपण इथं साजरा करतोय तो तर काला आहे, हे रूपक झालं त्याचं. परंतु जीवनामध्ये जीवन जगत असताना वागण्याची जगण्याची परमोच्चता गाठली झाला काला. तुम्हाला नसेल समजलं अजून थोडं सोपं करून सांगेन. भजन करणं, कीर्तन करणं, परमार्थ करणं हे म्हणजे नुसता परमार्थ नाही, ऐका हे तर केलंच पाहिजे. ते याच मंडपामध्ये तुम्हाला मिळणार आहे, पण नीट लक्ष देऊन ऐका. बरेच समाजामध्ये लोक पाहायला भेटतात तुम्हाला, कपाळाला गंध असतो, गळ्यात तुळशीची माळ असते, देव मानतात, धर्म मानतात, भजन कीर्तन करतात, सर्व काही करतात, पण समाजामध्ये वागत असताना राक्षसापेक्षा बेकार वागतात, याला जीवन म्हणत नाही. काही काही लोक तुम्हाला अशीही पाहायला भेटतील त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ नसेल, कपाळाला गंध नसेल, देवाधर्माचं त्यांच्या दर्शन घेणं होत नसेल, पण त्यांच्या आचरणाची उंची एवढी मोठी असते का त्यांच्या आचरणाचा हेवा देवालाही वाटावा या उंचीची काही काही लोक असतात. आणि त्या उंचीचं जीवन बनवणं म्हणजे खरी परमोच्चता असते, आणि ती परमोच्चता म्हणजे तो असतो जीवनाचा समारोप, तो असतो काला. लक्षात आलं का तुमच्या? बघा आता म्हणजे ते आपण आत्मसात करण्यासाठी म्हणून या मंडपामध्ये येऊन बसायचं असतं. या विचाराच्या बळावरती आपण जगायचंय. सध्याच्या काळामध्ये काय झालंय, आपण भजन करतोय, कीर्तन करतोय, परमार्थ करतोय, सगळं करतोय, खूप छान गोष्ट आहे. हे जर नसतं तर या समाजाचं काय झालं असतं, कोण असतो? लक्ष द्या कीर्तनात, मी नेहमी कीर्तनात सांगतो. सध्याच्या काळामध्ये समाजामध्ये माणसांची गर्दी भरपूर दिसतीय, पण गर्दीमध्ये माणूस शोधावा लागतोय, हे शोकांती काय. मी वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला, माझ्या जीवनामध्ये घडलेली. मला नागपूरला कीर्तनाला जायचं होतं, म्हणजे आपलं हे कुर्डुवाडीचं रेल्वे जंक्शन स्टेशन आहे ना, कुर्डुवाडीच्या रेल्वे जंक्शन स्टेशनवरती मी सकाळी सकाळी 10 वाजता रेल्वे रिझर्वेशनच्या बुकिंगच्या लाईनमध्ये थांबलो होतो. वेळ सकाळची 10 वाजायची, बुक लागली होती. आता रिझर्वेशनची बुकिंगची लाईन म्हटल्यावर रांग मोठी मोठी होती लागलेली, पुढं रांग लागली आहे, हळूहळू माझ्या पाठीमागं गर्दी जमा होत चालली आहे, भूक लागली आहे. योगा योगा असा एका म्हाताऱ्या बाबाचा आवाज माझ्या कानावरती आला, शेंगा घेता का शेंगा, भुईमुंगाच्या गरम गरम शेंगा. मी त्यांना हाक मारली, 10 रुपये दिले, शेंगा विकत घेतले. आता शेंगा खात असताना शेंगदाणे तोंडात टाकायचो, टरफल हातात साठवायचो, बघता बघता शेंगा संपल्या, शेंगदाणे संपले, हातात फक्त टरफल उरली. टरफल टाकायची कुठं? डावीकडे बघितलं स्वच्छ तराकाचा बोर्ड, उजवीकडे बघितलं स्वच्छ तराकाचा बोर्ड, पुढे मोठी रांग, मागं मोठी गर्दी. या विवंचनेत मी सहज हातात टरफल घेऊन माझ्या पाठीमागच्या लाईनच्या माणसाला विचारलं, पाठीमागं उभा राहिलेल्या लाईन मधल्या, म्हणलं काव दादा, म्हणलं मी हे टरफल टाकू कुठं? ते म्हणला काय विचारता महाराज, टाका की पुढच्याच्या खिशात. मी म्हणावं त्याला कळलं तर? म्हणा त्याला कशाचं कळतंय, मागच्या 4 तासापासून मी केळाचे साला तुमच्या खिशात टाकतोय, तुम्हाला तरी कुठं कळलं? म्हणलं देण्यात येऊ लागले का, विनोदाचा भाग सोडून द्या. आपली टरफल दुसऱ्याच्या खिशात, दुसऱ्याची साल आपल्या खिशात, असा सध्याच्या जगाच्या मानसिकतेचा प्रवास चालू आहे. म्हणजे माणूस माणसाला केरापेक्षा जास्त किंमत द्यायला तयार नाही, ही समाजाची शोकांतिक आहे. माणसातलं माणूस पण जाग व्हावं म्हणून कथा कीर्तन असतात, म्हणून परमार्थ असतो. या मंडपामध्ये
म्हणून येऊन बसायचं असतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही आमच्या जीवनामध्ये परमोच्चता गाठली आणि तो काला केला बर का, कि एक चटाळी झाली चंद्रभागी वाळवंती माझा ज्ञान राजा गोपाळा शिलाया वाटी. ज्ञानोपरायांनी तुकोबरायांनी जे आपल्याला शब्द धन दिलं घेतो का मी सांगतो तुम्हाला कधी घालायचं ते बर का बाबा मी मी उठवतो तुम्हाला. हा ऐका महाराजांनी मला सूचना केली महाराज घर गळ्यात घातल्यावर काढून घ्यायचं नाही बरोबर की काढायचं नाही. आमच्या श्री गुरुदादा साहेबांच्या फडावर हार घातलेला काढतच नाहीत त्याचा काही विषय नाही. पण ते हार कधी घालायचा असतो मी तुम्हाला सांगतो विठो बरोबर माझ्या भजनाला घाला म्हणजे सगळं व्यवस्थित होते आपलं. ऐका काय सांगत होतो मी तुम्हाला कीर्तन एवढं तर लक्षात ठेवा बरं नीट हे बघा नीट ऐकून घ्या बरं का तुमच्या पाया पडतोय मी. मी तुम्हाला कीर्तन बरं वाटावं असं मुली मुळीच सांगत नाही. तुम्हाला बरं वाटल असं कीर्तन आहे का नाही मला माहित नाही. पण एक मात्र निश्चित आहे मी सांगितलेला शब्द न शब्द तुमचं बरं करणार आहे मात्र हे लक्षात ठेवलं पाहिजे. मी तुमचं बरं व्हावं म्हणून कीर्तन करतोय तुम्हाला बरं वाटावं म्हणून कीर्तन करत नाही. तुम्हाला आवडेल न आवडेल त्याला विलाज नाही मात्र बरोबर आहे का नाही. पण लक्ष देऊन कीर्तन ऐका आणि लक्ष देऊन काय का म्हणतोय मी लक्ष देऊन नाही कीर्तन ऐकलं तर गोळ काय होतं तुम्हाला सांगतो. एका 6 वर्षाच्या लेकराला मच्छिंद्र महाराज त्या शेजाऱ्याच्या माणसाने हाताला धरलं आणि फररर बापाकडे ओढीत नेलं त्या पोराच्या अंगावरच लुटून दिलं त्या बापाच्या. नीट शिकवा जरा ह्या लेकराला एवढं एवढं लिखू रे म्हणले तुमचं कसल्या घाण घाण शिवाय देतंय चांगला शिकवा जरा त्याला. पोराचा बाप म्हणला त्याला काय कळतंय लहान आहे अजून ती मोठा झाल्यावर दिन चांगल्या कळू लागले का तुम्हाला नाही समजलं. अजून एक दृष्टांत सांगतो. एका किराणा दुकानदारानं एसटीडीचं बूत टाकलं होतं. एसटीडीचं बूत कळते ना तुम्हाला एसटीडीचं बूत टाकलं गावात एक पाहुणा आला आरमुठ होता जरा तो ते दुकानदाराला म्हणला दुकानदार तुमचा मोबाईल बघू जरा मला फोन लावायचा म्हणला घरी. दुकानदार म्हणले मी माझ्या मोबाईलहून फोन कुणाला लावू देत नाही पलीकडचं एसटीडीचं बूत आपलंच आहे तिकडून फोन लावा. ते गेलं 2 मिनिटात महागारी आला असं 2 काना खाली लावल्या दुकानदाराला. दुकानदार उठून उभा राहिला म्हणला डोकं बिगं बिघडलं काय येडा झाला का काय कशामुळे मानलं. ते म्हणला माझा काय गुन्हा येतो आता तुम्हीच तर तिथं बोर्ड लावलाय म्हणला नंबर डायल करायच्या अगोदर 2 लावा म्हणून 2 हाणल्या म्हणला तुम्हाला. आता 2 चा आकडा लावा म्हणून सांगितलं होतं का कानाखाली लावा म्हणून लावलं होतं. नीट ऐका समजून नीट घ्या म्हणून सांगा लागलो मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला ह्या तशी कळायला लागलं हे. अजून एक दृष्टांत सांगतो. एक बाई असा गोट्यात पाय मुरगळला तिचा गोट्यात पाय मुरगळला म्हणून दवाखान्यात गेली आपल्या हाडाच्या डॉक्टरकडे बारशीला. गेल्याच्यानंतर बाई गाव खेड्यातली तिला काय समजत आहे डॉक्टर म्हणले बाई तुमच्या पायाचा एक्सरे काढावा लागतोय. बाई म्हणले कसला एक्सरे मला कळणार बाई डा तिथं कंपाऊंडर होता म्हणला मावशी डॉक्टर म्हणतात तुमच्या पायाचा फोटो काढायचा आहे. बाई म्हणली आयुष्यपत फोटो काढायचा आहे हे जर मला माहित असतं तर मी पायातच पैंजण घालून आले असते म्हणली. आता असा फोटो काढायचा होता का ते कळू लागले का तुम्हाला. अजून सांगतो दृष्टांत. एक माणूस आपल्या बारशीच्या बस स्टँडवर गेला आणि ते एसटीचा कंट्रोलर नसते का कंट्रोल कॅबिनच्या पुढं गेला आणि त्या कंट्रोलरला म्हणला नमस्कार साहेब. म्हणले नमस्कार कुठले बारशी तालुक्यातले कोणकडचे आहेत म्हणला कासारवाडी कळले का पलीकडच्या साईडले बहिऱ्या बिऱ्या साईडचे म्हणले नाही नाही म्हणलं कासारवाडी कळलेच बाजू मग आपल्या जिकडलेच किरावा म्हणले बरं बरं तुम्ही एकट्याच नोकरीला का घरचे बी नोकरीला साहेब म्हणले मी एकटाच नोकरीला बरं पोरं बाळा किती आहेत तुम्हाला म्हणले 2 आहेत काय काय आहेत म्हणलं एक मुलगी आहे बरं 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 कितवीला आहेत म्हणले 1 10वीला 1 12वीला पुढं काय करायचं ठरलंय त्यांना म्हणले एकाला डॉक्टर करायचं एकाला इंजिनियर करायचं हा कुठं एसटीत तर एवढ्या पगारी गेल्यावर काय शिक्षणाचा खर्च डोनेशन फीस लयच अवघड आहे सध्याच्या काळात शिक्षणाचं तुम्ही तर डॉक्टर हिन करायचं म्हणता. कंट्रोलर म्हणला मामा नेमकं तुम्ही काय विचारायला लागला म्हणून कशासाठी विचारायला लागला मला काहीच समजना झालंय काहीच नाही साहेब म्हणले तुमच्या बाहेरच बोर्ड लिहिलाय चौकशी करा आता एसटीची करा का बायकाले करायची करा त्याच्या तुमच्याच मनानं होऊ द्या आता कसं चाललंय ते. एक माणूस दवाखान्यात गेला आणि डॉक्टर साहेबाला म्हणला माझ्या अंगातच कणकण आली आणि थंडताप आली अंग जड आले झाले माझं. डॉक्टर म्हणले बसा बसा पाटील तुम्हाला 2 इंजेक्शन देतो तुमचं अंगच मोकळं करतो. डॉक्टर म्हणले म्हणलं नको ते पाटील म्हणलं डॉक्टर म्हणलंय भीती वाटते म्हणलं नको इंजेक्शन. डॉक्टर म्हणले बरं राहिलं तुम्हाला इंजेक्शन नाही देत गोळ्या तर खाताल की. डॉक्टरला म्हणला का टिंगल लावली राव तुम्ही गरीबाची एवढी जर अंगात ताकद असती तर मिलिटरीत नसतो का म्हणला भरती झालं आता बंदुकीतल्या गोळ्या खायच्या का त्याला हो तुमच्या मनानं होऊ द्या. अजून एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. एक बाई दवाखान्यात गेली डॉक्टर साहेबांना म्हणली माय माझं वजनच 110 किलो झालंय वजन कमी करण्यासाठी काही औषध आहे का. डॉक्टर म्हणले बाई वजन कमी करण्याला औषध नसते. म्हणले मग काय पर्याय काहीच नाही म्हणले तुमचा आहार किती म्हणजे तुम्ही जेवण किती करता. बाई म्हणले काहीच नाही 25 चपात्या खाते 20 प्लेट भात खाते आणि 15 प्लेट भाजी खाते. डॉक्टर म्हणले बाई 25 चपात्या खायच्या नसतात तुम्हाला एक औषध सांगतो म्हणले. म्हणले सांगा म्हणले काही नाही 25 चपात्या खायच्या ऐवजी तुम्ही 10 चपात्या खा 20 प्लेट भात खायच्या ऐवजी तुम्ही 5 प्लेट भात खा
आणि 15 प्लेट भाजी खायच्याऐवजी तुम्ही 3च प्लेट भाजी खा, हेच तुमच्यासाठी आजपासून औषध आहे. डॉक्टरच्या पुढे बाई अशी लाजून सावरून उभा राहिली. म्हणले डॉक्टर मग मला एक सांगा की म्हणले ही जेवायच्या अगोदर खात जाऊ का जेवल्यावर खात जाऊ म्हणले. अगं माझी माय हाणून घ्याव का त्याला. आमच्या तिकडचा भूम तालुक्यातला माणूस इथं बारशीला मार्केट यार्ड मध्ये आला आला ते बटाटवाडा कळतंय ना होतो मला बटाटवाडा ते बटाटवाडा खायला घातला त्याने. बटाटवाडा खाताना ते वरचं तळलेलं तळलेलं पीठ असं सोलून काढून फेकून द्यायचा आणि आतलं उकडलेलं उकडलेलं बटाटा खायचा. तिथं दोन चार माणसं बसले तुमच्या बारशी परिसरात. मला येऊ पाहुणं कुठले तुम्ही तिकडचा मला भूम तालुक्यातला. अहो तुम्हाला काय अक्कल आहे का नाही. सोलापूर जिल्ह्यातला नंबर 1चा बटाटवाडा ह्या हॉटेलमध्ये भेटते म्हणले आणि तुम्ही खुशाल एवढा चवदार बटाटवाडा असताना वरचं तळलेलं पीठ काढून फेकून देऊ लागला आणि आतमधलं बटाटा बटाटा खाऊ लागला. ते म्हणला नाही नाही पाहुणं तुम्हाला नाही समजणार. कसं आहे माझी सध्या तब्येत नाही बरोबर. मी परवा दिवशीच डॉक्टर साहेबाकडे गेलो दवाखान्यात आणि डॉक्टरनं मला सांगितलं एवढं महिनाभर बाहेरचं काहीच खात जाऊ नको म्हणून काढून फेकून देऊ लागलोय मला. अरे पट्ट्या म्हणजे पीठ फेकून आतमधलं बटाटा खायला सांगितलं होतं का त्याला. आता नीट आहे का बटाटा खाण्यासाठी सांगणार मी तुम्हाला. बरं का मी तुम्हाला काला सांगतोय पण माझ्या कीर्तनाचा थोडा क्रायटेरिया वेगळा लक्ष देऊन कीर्तन आहे का. जीवनातील परमोच्चता गाठणे म्हणजे काला. बघा समजते का म्हणजे माणसानं माणसासारखं वागावं माणसासारखं जगावं हा काल आहे खऱ्या अर्थानं. सध्याच्या काळामध्ये आपली समाजाविषयीची संतांची जी काही भूमिका आहे ती आपण आत्मसात केली पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही काय केलं या समाजाकडे पाहत असताना आमचा दृष्टिकोन असा ठेवला. लक्ष द्या परोपकारी पर स्त्रिया सदा बहिणी माया 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 उत्तम लक्ष द्यावर का कीर्तनामध्ये. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या अंतकरणातली भावना ऐका. ओय तिकडे बघा अजिबात बोलू नका कोणी कीर्तनात. कीर्तनच तुम्हाला समजणार नाही बोलल्यावर. लक्ष द्या कीर्तनामध्ये आमच्या अंतकरणातली भावना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात समाजाविषयीची काय आहे. तर आपण जीवन जगत असताना काय करा परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. नीट ऐका. आपण छत्रपतीच्या महाराष्ट्रात राहतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली पुण्यतिथी साजरी केली. ऐका लक्ष द्या निस्तत छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा कधी कधी त्यांना हृदयात साठवून पहा हृदयाला स्पर्श करून बघा. बरेच जण शिवजयंती साजरी करतात एक लक्षात घ्या शिवजयंती साजरी करतात पोटावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावतात पाठीवर लावतात छातीवर लावतात कपाळावर चंद्राची कोर लावतात वारकाचे वस्त्रे मुंडे पडेल दाड्या कोरतात. याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अनुयायी म्हणत नाहीत. जोपर्यंत त्यांची शत्रूच्या स्त्रीविषयीची भावना काय समाजाविषयीची भावना काय हे आपल्या लक्षात येत नाही तोपर्यंत काहीही उपयोग नसतो. हे करून समाजामध्ये आदर्श हे नुसते सांगून आणि बोलून उभा राहत नाहीत तर समाजामधले आदर्श हे वागून उभा राहत असतात. म्हणून आचरण खूप महत्वाचं असतं आणि ते आचरण ज्यानं केलं त्यानं काल्याचा प्रसाद घेतलाय. बघा लक्षात येते का. बघा जो वागला तो जगला. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला हे करण्यासाठी कीर्तनाच्या मंडपात यायचं असतं.
मी सगळ्या तरुण मंडळीला विनंती करेन गड्या, आणि हे सदविचार ऐकण्यासाठी म्हणून कीर्तनाच्या मंडपात येऊन बसावं लागतं. दोन तास मांडी न मोडता ज्यांना तुकोबारायचं कीर्तन ऐकलं त्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. आणि जर आपण त्यांचे अनुयायी असाल तर कीर्तनात न मांडी मोडता दोन तास पुढे बसण्याची तयारी ठेवा. ही पहिली पायरी आहे जीवनाची. आणि माणसाचं जीवन हे विचारानं प्रभावित होऊन बदलल्याशिवाय काहीही अर्थ नसतो. आणि जर माणूस जर बदलत नसेल तर त्याचं जीवन हे शेळीच्या गळ्याला लागलेल्या निरर्थक स्तनाप्रमाणे असतं. माणसानं कीर्तनामध्ये येऊन ऐकून बदललं पाहिजे, वागलं पाहिजे. थोडं अजून सोपं करतो, लक्ष द्या कीर्तनामध्ये. माझी आई अशिक्षित आहे, आमच्या आईला लिहिता वाचता येत नाही. मच्छिंद्र महाराज, आमच्या आईचं वय सध्या 58 वर्षाचं वय आहे माझ्या आईचं. आमच्या आई मी घरी गेलो पोर्चवर दळण करत बसली होती. माझ्या खूप जीवाला लागले बरं का, मी तुम्हाला सांगायला लागलो होती. लक्ष द्या फक्त कीर्तनामध्ये. आमच्या आई दळण करते, मी घरी गेलो कपडे काढतोय असेच काल्याचं कीर्तन करून आलो होतो. कपडे काढली ना अडक होत होतो मी घरात. आमच्या आईला म्हणलं काय लोकांना सांगा उभं राहता, म्हणजे लोक बदलतील आणि लोक चांगलं वागतील. किती चांगलं सांगा, लोक बदलतच नाहीत, काय सांगायला पाहिजे. आमच्या आई दळण करता करता मला म्हटली, जाऊ दी मरुदी, म्हणले काय घेणं पडलंय तुला लोकांचं. जग बदलेल न बदलेल जगाचा विषय सोडून दे, पण सांगून सांगून तो एकटा जरी बदलला तरी भरपूर झालं म्हणले आपल्याला. नाही समजलं तुम्हाला? समाजामध्ये आदर्श उभा करायचे असतील तर ते नुसते सांगून आणि बोलून होत नसतात. किमान प्रबोधनाचा अधिकार स्वतःकडे प्राप्त झालाय या हेतूने तरी सांगण्यानं सांगणाऱ्यानं बदलणं खूप गरजेचं असतं. मग मी म्हणतोय सांगणाऱ्यांना म्हणजे कीर्तनकारांनाच नव, आपण घरातल्या लोकांना उपदेश देतोय, आपण सुद्धा चांगलं वागलं पाहिजे. हे ऐका, लक्ष द्या मी सांगतोय तुम्हाला. मी एका गावाला कीर्तनाला गेलो, एक वर्ग कीर्तनाच्या मंडपात उभा राहून तंबाखू चोळत होतं. ऐका बरं का, कीर्तनाच्या मंडपात तंबाखू चोळते असं. आता मला एक मला वाटायचं महाराज त्यांना मायाकडे बघितल्यावर भ्यावं भ्यावं, म्हणजे मी वाग आहे असं नाही, म्हणजे माझ्या अंगावरची कपडे आहेत ना ह्याची त्यांना इज्जत राखावी एवढी माझ्या मापक अपेक्षा होती. उलट त्या पोरानं मला बघितल्यावर तर दुसऱ्या पोराला हाक मारली. मला हे दाद्या, अरे तुझ्याकडे ती राजस्थान चुना आहे का, म्हणला माझ्याकडला लईच कडक आहे म्हणला. ते चुना मागून घेतला आणि तंबाखू मळायला घातले. जाऊ दे, मीच लाजलो त्या पोराकडे बघून. पण ऐका ना, त्यावेळ्यात त्या मागणं पाठीमागं माझ्या चालत येत होता त्याचा बाप. त्या पोरानं त्याचा बाप बघितला, बाप बघितल्यावर पोरानं ती तंबाखू अशी चोळायची बंद केली आणि अशी माग झाकून ठेवली आणि खाली मान घालून गपचूप उभं राहिलं. मला एवढा अभिमान वाटला त्याचा. कीर्तन संपल्यावर त्याला हाक मारून घेतले, म्हणलं बाळा तू मला नाही भिला, मला नाही दुःख वाटलं, पण तू तुझ्या बापाचा आदर केला, तुझ्या बापाची कदर केली याचा मला सार्थ अभिमान वाटला. तू कमी आण बापाला तरी भिला म्हणलं. ते म्हणलं महाराज तुमचा लय गैरसमज झालाय. म्हणलं कसं काय, अहो काय सांगायचं तुम्हाला, माझा बाप एवढा दलिंदर आहे म्हणला, माझ्या हातातली इसकावून घेऊन खाल्ली असती म्हणून झाकून ठेवली आम्हाला. समजत आहे का तुम्हाला? कळू लागले ना मी सांगितलेलं कीर्तन तुम्हाला? नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या. आपण सुद्धा वागणं खूप गरजेचं असतं समाजामध्ये, बरं का. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही काय केलं, परोपकारी नेने परनिंदा परस्त्रिया सदा बहिणी माया. ऐका, सर्व कीर्तनाला जमलेल्या सर्व भाविक सज्जनांना एक विनंती करेन. दादांनो, आपण आपल्या स्वतःच्या बहिणीची जेवढी इज्जत करतो, आपण आपल्या स्वतःच्या बहिणीचा जेवढा आदर करतो तेवढा इतरांच्या बहिणीचा करायला शिका. ज्या दिवशी लोक असं ठरवतील त्या दिवशी कोणाच्या बहिणीसाठी मेणबत्ती पेटवावी लागणार नाही आणि कोणाच्या बहिणीसाठी मोर्चा काढावा लागणार नाही. पण सद्गुण आवडणारी लोक या समाजामध्ये दुर्गुण सोडायला तयार नाहीत, ही शोकांती काय समाजामध्ये. अजून थोडं सांगतो तुम्हाला मी, दरवर्षी लाखो करोडो लोक पंढरपूरला जातात, चंद्रभागेचं स्नान करतात, पांडुरंगाचं दर्शन घेतात. मी थोडा बंडखोर वृत्तीचा माणूस आहे, नीट ऐका. पंढरपूरला जाऊन चंद्रभागेचं स्नान करून पांडुरंगाच्या चरणावरती नतमस्तक होणाऱ्या प्रत्येक भाविकानं एक एक दुर्गुण सोडायचा संकल्प जर पंढरपुरात केला तर मला असं वाटतं का या महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्यासारखं एकही कृत्य घडणार नाही. करतात लोक असं? कुठपर्यंत सप्ते, कुठपर्यंत पुण्यतिथ्या, जयंत्या, कीर्तन, हे कुठपर्यंत चालायचंय आपल्याला? आपण बदलणं गरजेचं असतं. जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही दहीन लाही का काही उपयोग नाही.